श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या गुरुवार आहे आणि उद्या मोठी वसुबारस त्याचबरोबर उद्या आहे रमा एकादशी एकादशी हे जे व्रत असतं तर ते भगवान श्री श्री विष्णूंना समर्पित भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं त्यांची उपासना करणं त्यांची आराधना करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण ह्या पृथ्वीचे सृष्टीचे कारण ह्या पृथ्वीचे जे काही कर्ता धर्ता आहेत तर ते भगवान श्री हरी श्री विष्णूच आहेत ह्या पृथ्वीचे चालक जे आहेत तर ते भगवान श्री हरी श्री विष्णूच आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशीची सेवा करणं तुळशीची उपाय करणं तुळशीला रोज दिवा लावणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपण जर तुळशीला म्हणजेच उद्या रमा एकादशीच्या दिवशी एक वस्तू बांधली तर साक्षात भगवान श्री श्री विष्णूंचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहील त्यांचा वरद हस्त त्यांचा कृपा आशीर्वाद जर एकदा आपल्या घरावरती पडला तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसेल प्रत्येक गोष्ट आपण करू शकू प्रत्येक गोष्टीतून आपल्याला यशाची प्राप्ती होईल इतकं महत्व हे तुळशीला असतं तुळशीचा एक पान ज्यापर्यंत आपण नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत भगवान श्री हरी श्री विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि उद्या वसुबारससुद्धा आहे दिवाळीमधला पहिला सण दिवे लावण्याची जी सुरुवात असते तर ती वसुबारसपासूनच केली जाते त्यामुळे लक्षात ठेवा उद्या आपल्याकडनं तुळशीची सेवा झालीच पाहिजे काहीच करणं शक्य नाही आहे ना तुम्हाला फक्त तुम्हाला उद्या तुळशीला एक दिवा लावायचा आहे आणि तुळशीला आपल्याला काय अर्पण करायचं याबद्दल संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तर तो सुद्धा आवर्जून बघून घ्या आता तुम्हाला जर तेही अर्पण करायला काही जमत नाहीयेत तर तुम्हाला फक्त तुळशीला एक जरी दिवा लावला तरीही भरपूर होऊन जाईल तर उद्या आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची आहे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत आता प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक असे प्रयत्न करत असतो पण आपले हे जे प्रयत्न असतात तर ते यशस्वी ठरत नाही हे प्रयत्न आपले यशस्वी ठरावे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती व्हावी यासाठीच उद्या तुळशीला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे ही वस्तू ज्या वेळेस आपल्याला आपण तुळशीला बांधणार आहोत तर त्यावेळेस माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये वास करतील कारण तो मला माहिती आहे तुळशीपाशी म्हणजेच तुळशीच्या आजूबाजूला चौसष्ट योगिने ज्या असतात तर त्यांची जागा असते ज्या वेळेस आपण तुळशीला संध्याकाळी दिवा लावत असतो तर त्यावेळेस तिथे ज्या काही दिवी उपलब्ध असतात तर त्या आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असतात त्यामुळे उद्या तुळशीची आपल्याला विशेष सेवा करायची आहे आता आपल्याला उद्या काय उपाय करायचा आहे हे आपण जाणून घेऊया या उपायासाठी आपल्याला एक कलावा लागणार आहे कलावा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर हा कलावा आपल्याला घ्यायचा आहे कलावा घेतल्यानंतर आपल्याला एक कवडी पाहिजे कवडी ती पांढरी घ्या किंवा मग पिवळी घेतली तरीही चालेल आता कवडी आपल्याला पाहिजेच असणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे गेला तर तिथे तुम्हाला ही कवडी मिळून जाईल तर काय करायचं आहे बघा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा करा किंवा तेलाचा करा कळा कलावा घ्यायचा आणि ही एक कवडी घ्यायची त्यानंतर तुळशी आपल्याला असन टाकायचं आहे तिथे बसायचं बसल्यानंतर आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे तुळशीलाही आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर ही जी पिवळी कवडी आहे किंवा पांढरी कवडी आहे कोणतीही घ्या तर ही कवडी आपल्याला हातामध्ये धरायची आहे हातामध्ये धरल्यानंतर आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आता तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्तम आहे तर ते तुम्ही पठण करायचं आहे आता तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करावे लागेल आणि ते स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे श्रीसुक्तमचं एकदा पठण केल्यानंतर आपण जो कलावा घेतलेला आहे तर त्या कलाव्यामध्ये आपल्याला ही जी कवडी आहे तर ती बांधायची आहे आता ही कवडी त्या कलाव्यामध्ये बांधल्यानंतर बरोबर मध्यभागी एक थोडासा त्या कलाव्याचा थोडासा धागा तोडून घ्यायचा आहे आता तुमची तुळस ज्या ज्या साईजची असेल तर तेवढा तुम्ही धागा तोडून घेतला तरीही चालेल अगदी तु तुमच्या मनाने तुम्हाला जितका धागा घ्यायचा आहे तितका तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्या कलाव्याच्या मध्यभागी आपल्याला ही जी कवडी आहे तर ही कवडी बांधायची आहे कवडी बांधल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ही कवडी बांधत असताना तुमची ही जी काही इच्छा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या सर्व आपल्याला लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंना सांगायच्या आहे त्यानंतर हा जो कलावा आणि ही जी कवडी आहे तर तुळशीच्या एखाद्या फांदीला तुम्हाला बांधायची आहे एखादी फांदी बघायची आणि त्या फांदीला तुम्हाला तीन गाठ मारायच्या आणि हा जो कलावा आहे तर तो बांधायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करत राहायचं आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तुमच्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत तर त्या सर्व आपल्याला भगवान श्री ऋषी विष्णूंना सांगायचे आहेत तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये जर पैशांच्या अडचणी असतील तर त्या पैशांच्या अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काही असे नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष जर जाणवत असेल तर त्यातून आपली सुटका होईल तर नक्की हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करा आता नंतर बघा हा कलावा आणि ही जी कवडी आपण बांधून ठेवलेली आहे तर हे केवर बांधून ठेवायचं आता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ती कवडी आणि कलावा आपल्याला बांधूनच ठेवायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो कवडी आणि कलावा सोडायचा आणि त्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय एक तर सकाळी करा किंवा मग डायरेक्टली संध्याकाळी ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये येत असते आपण कोण त्यावेळेस के तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तर नक्की आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ